नहीं नहीं मुळात ना जसं ते घडा कुणाच्या हातून पडलं हे महत्वाचं नाहीये. अप्पूला तिची चूक समजली आणि आता तिला पश्चातापही होतोय. आणि एकदा का चुकीचा पश्चाताप झाला ना की मग सगळे गुन्हे धुतले जातात. कुकी भाजी बोला ना. बोलतो बोलतो बोलतो. ऑर्डर ऑर्डर. बसा खाली. मिलॉर्ड मिलॉर्ड मिलॉर्ड. माझी उच्च शिक्षित वकील मैत्रीण पूर्णपणे विसरली आहे. तिचा हा मुद्दा लक्षातच येत नाहीये की माझी अशी अप्पू पूर्णपणे निर्दोष आहे. त्यामुळे माझी कोर्टाला ही विनंती आहे की त्यांनी तिच्यावरचे सगळे आरोप रद्द करावेत. जज साहेब गुन्हेगाराने गुन्हा कबूल केलेला आहे त्यामुळे आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे. आरोपीला शिक्षा न देता जर का तिला मोकळं सोडलं तर ती उद्या कुणाच्याही भावनांची कदर करणार नाही. त्यामुळे आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे ही माझी कोर्टाकडे विनंती आहे माय लॉर्ड. ऑब्जेक्शन मी लॉर्ड. हे चुकीचं बोलतायत. माझी शांत बसा. आरोपीने स्वतःहून गुन्हा कबूल केलेला आहे. शशांकच्या भावना ज्या वस्तूंशी जोडल्या गेल्या होत्या आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे आरोपीने त्या दुखावलेल्या आहेत. आणि शशांक यांना प्रचंड मानसिक ताप झालेला आहे. त्याबद्दल आरोपीला कठोर शिक्षा होणार. आणि शिक्षा ही आहे की आरोपी पुढचे 48 तास शशांक बरोबर राहणार. त्याचं घड्याळ बनून घड्याळ पूर्ण ऐकून घ्या. तू ज्या वेळेला सकाळी उठतो त्याचा गजर आरोपी होणार. आरोपीने त्याला त्या वेळेला उठवायचं. दिवसभर आरोपी शशांक बरोबर असणार. ऑफिसला जायचं जेव्हा जेव्हा त्याला किती वाजले हे जाणून घ्यायचं असेल तेव्हा तेव्हा आरोपीने त्याला सांगायचं. हीच आरोपीची शिक्षा आहे.